आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या एकत्रितरित्या ज्या पशुपालकांना विविध योजना ज्या राबवल्या जातात त्यामधील ही राज्यस्तरीय एक नाविन्यपूर्ण योजना आहे की ज्याच्या माध्यमातून पशुपालकांना किंवा कुक्कुट व्यावसायिकधारकांना 1000 मांसल पक्षी संगोपनाकरिता शेड उभारणी त्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं. ह्या योजनेकरिता पाली कार्यक्षेत्रातील सचिन नारायण गराटे यांचा प्रस्ताव तेथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजन नलावडे त्यांनी सादर केल्यानुसार तो प्रस्ताव मंजूर झाला होता. विविध मुदतीत खात्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सचिन गराटे यांनी आपल्या कुक्कुट शेडची उभारणी केली आणि उभारणी केलेल्या शेडची परिपूर्ण पडताळणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयातील प्रतिनिधी डॉक्टर जंगम त्यांनी केल्यानुसार आणि तो शासन निकषानुसार बरोबर असल्याने आणि प्रत्येक पिल्लूची 1000 पिल्लू मोजणीनुसार बरोबर त्यांना मिळाल्यामुळे किंवा खात्याच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचा परिपूर्ण अवलंब केला असल्यामुळे त्यांना 50% अनुदानाची रक्कम 1,12,500 आज त्यांना सुपूर्द करण्यात या लाभधारकांचा आदर्श समोर घेऊन जेव्हा जेव्हा ह्या योजना शासनाकडून डिक्लेअर केल्या जातील तेव्हा तेव्हा पुढे यावं आणि ह्या योजनेचा लाभधारकांनी लाभ घ्यावा आणि आपला आर्थिक विकास साधावा असं आवाहन पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात येतं.